हेलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रैक 24। मित्रांनो, हा व्हिडिओ आरोग्य विभाग भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण की आपण या व्हिडिओमध्ये आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात वारंवार विचारला जाणारा एक टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि त्या टॉपिकचे नाव आहे ओझोन। तर मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीच्या परीक्षांमध्ये वारंवार या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात आणि बघा, या व्हिडिओमध्ये आपण त्या टॉपिकचं पूर्ण एक्सप्लेनेशन घेणार आहोत आणि इथे प्रत्येक सेंटेन्स या टॉपिकवरील जो प्रत्येक सेंटेन्स आहे तो या परीक्षेसाठी महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, इथे तुम्ही लक्षात घ्या, ओझोन हा जो वायू आहे तो ऑक्सिजनच्या 3 अणूंपासून निर्मित आहे, त्यामुळेच ओझोन वायूचे जे सूत्र आहे ते आपण O3 असे लिहितो। अनेकदा परीक्षांमध्ये विचारलं जाते की ओझोन वायूचे सूत्र काय आहे, तर ओझोन वायूचे सूत्र आपण कशा पद्धतीने लिहितो, O3 अशा पद्धतीने लिहितो। आणि मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा कि ओझोन वायूचा जो थर आहे तो वातावरणाच्या स्थितांबर म्हणजे स्ट्रेटोस्फियर या भागात आढळतो। तर मित्रांनो, यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो की ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या लेयर मध्ये आढळतो, तर स्थितांबर, ज्याला इंग्लिश मध्ये स्ट्रेटोस्फियर असे म्हणतात, तर या भागामध्ये ओझोनचा थर असतो। तर पुन्हा एकदा तुम्ही लक्षात घ्या, स्थितांबर म्हणजे स्ट्रेटोस्फियर या भागामध्ये ओझोनचा थर असतो। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, या ओझोनपासून आपल्याला काय काय फायदे आहेत, तर मित्रांनो, ओझोनच्या थरामुळे सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेसपासून सजीवांचे संरक्षण होते। आणि मित्रांनो, सूर्यापासून येणारी ही जी अतिनील किरणे असतात ती सजीवांसाठी घातक असतात, कारण की या किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होण्याची संभावना असते। म्हणूनच ओझोनचा हा जो थर आहे तो सजीवांसाठी खूप महत्त्वाचा आहे। परंतु मानवांच्या काही चुकांमुळे या थरास धोका निर्माण झालेला आहे। जसं की बघा, CFC सारख्या वायूंमुळे ओझोनच्या थराचा ऱ्हास होत आहे। CFC ओझोनचा ऱ्हास होण्यास सर्वाधिक कारणीभूत असलेला वायू आहे। यावर सुद्धा अनेकदा प्रश्न विचारले जातात की ओझोनचा ऱ्हास होण्यास सर्वाधिक कारणीभूत वायू कोणता, तर तो वायू आहे CFC। CFCचे पूर्ण रूप लक्षात घेतल्यास त्याचं पूर्ण रूप आहे क्लोरोफ्लोरोकार्बन। CFC हा जो वायू आहे तो रेफ्रिजरेटर व एअर कंडिशन्स म्हणजेच AC मधून उत्सर्जित केला जातो। आता मित्रांनो, ओझोनच्या थराचा सर्वाधिक ऱ्हास कुठे झाला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो। तर मित्रांनो, तुम्ही इथे लक्षात ठेवा, ओझोनच्या थराचा सर्वाधिक ऱ्हास अंटार्क्टिका या खंडात झालेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा की अंटार्क्टिका खंडामध्ये ओझोनच्या थराचा सर्वाधिक ऱ्हास झालेला आहे आणि सर्वाधिक कारणीभूत वायू कोणता असतो, तर CFC असतो। आता मित्रांनो, आपल्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होतो की ओझोनच्या थराच्या संरक्षणासाठी जगाने कुठलेच पाऊल उचलले नाही का, तर या संदर्भात उचलले गेलेले पाऊल म्हणजे मॉन्ट्रियल करार। तर मित्रांनो, 16 सप्टेंबर 1987 हा करार आहे। हा मॉन्ट्रियल करार जो आहे हा करार ओझोन थराच्या संरक्षणासाठी आहे आणि यानुसार CFC सारख्या वायूंचे उत्सर्जन कमी करण्याचा निश्चित करण्यात आला आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, मॉन्ट्रियल करार कशाच्या संदर्भात आहे, तर हा करार जो आहे तो ओझोन थराच्या संरक्षणासाठीचा आहे आणि यानुसार CFC सारख्या वायूंचे उत्सर्जन कमी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे। आता मित्रांनो, आपण ओझोनचा अभ्यास करत आहोत तर आपल्याला हे सुद्धा माहित असायला पाहिजे की ओझोनच्या थराची जाडी मोजण्याचे एकक काय असते, तर ओझोनच्या थराची जाडी मोजण्याचे एकक असते डॉप्सन। डॉप्सन या एककाद्वारेच, या युनिटद्वारेच ओझोनच्या थराची जाडी मोजली जाते। आणि मित्रांनो, आता शेवटचा मुद्दा आपल्याला हा लक्षात घ्यावा लागणार की जागतिक ओझोन दिवस केव्हा साजरा केला जातो, तर जागतिक ओझोन दिवस 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ओझोन या थराविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।